कोल्हापूरच्या पुरातून आता प्रवाशांची सुटका झालेली आहे। गगन बावडात रात्रीपासून या पुरामध्ये प्रवासी काही अडकलेले होते, या प्रवाशांची आता यशस्वीरित्या सुटका झाली आहे। गगन बावडा मार्गातून प्रवाशांना हलवण्यामध्ये यश आलेले आहे। प्रवाशांना फोंडा मार्गे कोल्हापूरला घेऊन जाण्यात येत आहे। आपले प्रतिनिधि ज्ञानेश्वर साळके आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, हा जो पुरात अडकलेले प्रवासी होते त्यांना कशा प्रकारे यातून बाहेर काढण्यात आले? वेदश्री, काल रात्री मुंबई आणि पुणेच्या दिशेने जाणाऱ्या 5 खासगी बसेस होत्या आणि त्या 5 खासगी बसेस कोल्हापूर गगनबावडा या मार्गे चालल्या होत्या आणि मध्येच किरवे या गावाच्या या ठिकाणी या 5 बसेस अडकून बसल्या होत्या। थोड़े पुराचे पाणी होते, पाठीमागे पुराचे पाणी होते, त्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणी हलता येत नव्हतं। अशा परिस्थितीत आज सकाळी कोल्हापूरच्या आपत्कालीन विभागाला या संदर्भातली माहिती कळवल्यानंतर आपत्कालीन विभाग तातडीने या ठिकाणी झाला। स्वतः आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी दिनकर कांबळे हे आपल्या पथकासह त्या ठिकाणी गेले आणि या सर्वांची सुटका करण्यात आलेली। या सर्वांना सध्या गगनबावडा मार्गे फोंडा आणि फोंडातून कोल्हापूर अशा मार्गे आणण्यात येत आहे आणि या 5 बसेस रुतून बसल्या होत्या गाड्यामध्ये, त्या काढून आता प्रवाशांची या सुटका करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले। वेदश्री, या प्रवाशांना सोडवण्यासाठी तिकडे काही बोटींचं सुद्धा नियोजन करण्यात आलं होतं आणि आता सगळ्या प्रवाशांना सुखरूप तिकडे हलवण्यात आलंय, तरी कुठल्या प्रवाशाला काही इजा झाल्याची किंवा कोणाला काही अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे? वेदश्री, नक्कीच जिल्हा प्रशासनाने या संदर्भातल्या हालचाली सुरू केल्या होत्या। सुरुवातीला पुराच्या पाण्यातून बोटीच्या साह्याने कोल्हापूर मार्गे त्यांना आणण्याचं नियोजन जे आहे ते करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर थोडंसं पाणी उतरल्यानंतर रस्त्यावरचं त्यांना परत त्या बसेस गगनबावडा मार्गे त्यांना रवाना करण्यात आलेले। त्यामध्ये जे प्रवासी होते ते सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, त्यांना जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था ही स्थानिक ग्रामस्थांनी केली, त्यामुळे कोणतीही इजा या प्रवाशांना झालेली नाही। मात्र ते बसेस आता सुखरूप त्यांना सोडण्यात आलेले आणि बोटीनं कोल्हापूरला आणण्याचं जे नियोजन होतं ते रद्द करून पाणी थोडंसं रस्त्यावरचं उतरल्यानंतर त्यांना गगनबावडा मार्गे रवाना करण्यात आले। धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या या अधिक माहितीबद्दल। आताची आपण बातमी बघतोय की या कोल्हापूर जवळच्या पुरामध्ये अडकलेल्या प्रवाशांना आता सुखरूप हलवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात प्रशासनाने जे आहे ते सतर्कतेचं पाऊल उचलून या प्रवाशांची योग्य ती सोय केली आहे।